नमस्कार मित्रांनो, इजटेक ऑनलाइन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या FY 2020-21 ची आयकर गणना करण्याचं काम आपण हाती घेतलं असेल, आपली गडबड चालू असेल की नेमकी कोणती पद्धत मला सुटेबल असेल, जुनी पद्धत की नवीन पद्धत, टॅक्स कलेक्शन कसं करावं, जुनी पद्धत अवलंबावी की नाही अवलंबावी, की नवीन पद्धतीनुसार मी टॅक्स कपात द्यावी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। आजचा व्हिडिओ पूर्ण पहा, सबस्क्राइब करा, लाइक करा, शेयर करा। चला तर मग पाहूया आजचा हा अतिशय सोपा इजी टॅक्स कॅल्क्युलेटर फॉर ऑल। सर्वांसाठी अगदी सोपं असलेलं हे टॅक्स कॅल्क्युलेटर, तुम्हाला कुठेही जायचं नाही, तुम्ही घरी बसून सुद्धा तुमचे टॅक्स कॅल्क्युलेटर वापरून तुमचं आयकर गणना करू शकता। चला तर मग पाहूया। सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवर, लॅपटॉपवर किंवा पीसीवर गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। गुगल क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला नवीन टॅबमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी, या ठिकाणी तुम्हाला सर्च दिसत आहे, त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे टॅक्स कॅल्क्युलेटर क्लिअर टॅक्स असं टाईप करायचं आहे। टाईप केल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर तुमच्या समोर आपले सर्च रिझल्ट दिसतात। त्या सर्च रिझल्टमध्ये सर्वात प्रथम तुम्हाला जे दिसतंय क्लिअर टॅक्स डॉट इन, पे टॅक्स, टॅक्स रिटर्न, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता पहा, अगदी सोपं आहे, काही सुद्धा अवघड नाही। हे टॅक्स कॅल्क्युलेटर चार भागामध्ये काम करतं। पहिला आहे बेसिक रिझल्ट, दुसरा आहे इथं तुम्हाला इन्कम टॅक्स टाकायचे, तिसरा आहे तुमचा डिडक्शनचा आणि चौथा आहे समरी। तर मित्रांनो, अतिशय सोपं आहे, तुम्ही घरी बसून करू शकता, काही अडचण आली तर मला संपर्क करू शकता। चला बेसिक रिझल्टमध्ये आपण बघूया। इथं पहा, कॅल्क्युलेट टॅक्स फॉर, आता इथं टॅक्स काढायचा आहे, पूर्णासाठी आहे तर स्टार्ट फ्रेश कॅल्क्युलेशन असे एक ऑप्शन आहे, या भागावर क्लिक करून बघा। आता इथं माझी नावं दिसतात, कुणासाठी आपल्याला काढायचं आहे त्याचं पण दिसतंय। आता मी बऱ्याच जणांचे काढलेले आहेत, तर स्टार्ट फ्रेश कॅल्क्युलेशन आपण करूया किंवा मी माझा करून दाखवतो। घ्या, आता मी माझं नाव सिलेक्ट केलेलं आहे, तुम्ही सिलेक्ट करत असताना मात्र फ्रेश कॅल्क्युलेशन घ्यायचं आहे। आता फ्रेश कॅल्क्युलेशन घेतो मी पण। फ्रेश कॅल्क्युलेशन घेतल्यानंतर तुमचं हे फायनान्शियल आपण निवडलेलंच आहे ऑलरेडी। आता खाली आहे तुमचं एज, कोणत्या एज ग्रुपमध्ये आहात। आपल्याला माहिती आहे की 3 स्लॅब आहेत, 0 ते 60, 60 ते 80 आणि 80 पेक्षा जास्त, या तिन्हीपैकी तुम्ही ज्या वयाच्या रेंजमध्ये बसतात ते वय तुम्ही निवडायचं आहे। मी 0 ते 60 मध्ये बसतो म्हणून 0 ते 60 ला मी निवडलाय। पुढच्या स्टेपला जाऊ। आता पहा इथं इन्कम सॅलरी म्हणजे काय, सॅलरी बिफोर रिड्युसिंग एक्झेम्पशन्स म्हणजेच काय, तुमची एकूण सॅलरी लिहायची आहे त्यातून कुठल्याही प्रकारचा HRA, LTA, स्टँडर्ड डिडक्शन, प्रोफेशनल टॅक्स वजा करायचा नाही। म्हणजे माझी एकूण सॅलरी झालेली आहे 6,97,000। ओके, आता पुढे जायचं एक्झेम्पशन्स आणि डिडक्शन फ्रॉम सॅलरी, याच्यामध्ये तुम्हाला HRA वजा करायचा आहे, LTA वजा करायचा आहे आणि स्टँडर्ड डिडक्शन वजा करायचं आहे। म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन हे 50,000, HRA तुमचं असेल 30,000, अशा प्रकारे तुम्हाला इथं 80,000 वजा करायचं आहे तुमचं जे असेल ते। म्हणजे तुम्हाला जवळ हे ठेवावं लागणार आहे, तुमचं HRA किती आहे, तुमचं LTA किती आहे, सगळं। आता जर तुम्हाला इन्कम फ्रॉम इंटरेस्ट, याचा अर्थ काय की बँकेमध्ये FD मधून तुम्हाला इंटरेस्ट मिळणार असेल तो इथे दाखवायचा आहे, ऑदर इन्कम दाखवायचा आहे, नसेल तर 0 लिहायचं आहे, इथे पण 0 लिहा। आता पुढे इंटरेस्ट पेड ऑन होम लोन, जर तुमचं होम लोन असेल आणि तुम्ही इंटरेस्ट देत असाल तर ते इंटरेस्ट इथं पेड करायचा आहे, मी 0 इंटरेस्ट देतो सध्या, इथं मला रेंट मिळत नाही आहे। आणि इंटरेस्ट पेड ऑन लोन, इथं सुद्धा हाऊसिंग लोनचंच आहे, इथं 0 लिहा। आणि पुढच्या स्टेपमध्ये जायचं आहे, हे सर्व भरून घेतल्यानंतर पुढील स्टेपवर जायचं आपल्याला, गो टू नेक्स्ट स्टेप। आता इथं गो टू नेक्स्ट स्टेप केल्यानंतर पाहा, इथे तुम्ही समोर बेसिक डिडक्शन मध्ये आलेलं ATC मध्ये आपल्याला माहिती आहे की 1,50,000 80C मध्ये आपण सवलत मिळू शकतो। त्यासाठी तुम्हाला इथं बघा अमाऊंट इन्व्हेस्टेड, आता इथे तुम्हाला PPF मध्ये दाखवता येत आहे, ELSS म्युच्युअल फंड असतील, LIC प्रीमियम, आणखीन बरेचसे आहेत ज्याच्यात आपण नाव इथं घेतलेले आहेत। तर साधारणपणे इथं तुमची जी रक्कम येते त्याची सर्वांची बेरीज करून ठेवा आणि इथं टाका। आता माझी बेरीज केली तर जवळजवळ 90,000 रुपयाच्या आसपास माझी बेरीज येईल, मी तेवढे टाकतोय। त्यानंतर ATTTA मध्ये तुम्हाला इंटरेस्ट इन्कम जर असेल सेव्हिंग बँक अकाउंटला 10,000 रुपयापेक्षा जास्त नाही, 10,000 रुपयापर्यंत असेल तर तुम्ही इथं लिहू शकता, ते सिनियर सिटीजनसाठी आहे ATTTA 0। मेडिकल इन्शुरन्स तुमचा काढलेला असेल तर तुम्ही इथं दाखवू शकता मेडिकल इन्शुरन्स, मॅक्झिमम 25,000 रुपयापर्यंत चालतो, माझा 15,000 पर्यंत आहे, 15,000 दाखवतोय मी इथं। त्याचबरोबर डोनेशन टू चॅरिटी ATG मध्ये आपण CM फंडाला निधी दिला होता तो 1,415 रुपये असेल, तो इथे टाका, तुमचा जो असेल तो 1,400।
त्याचबरोबर तुम्ही जर एज्युकेशन लोन घेतलेलं असेल तर एटीई मध्ये तुम्हाला एज्युकेशन लोन साठी सवलत देता येते. घेतला असेल तर त्याच्यावर जाणारा लोन किंवा व्याज इथं देता येतं. त्याचबरोबर हाउसिंग लोनचा इंटरेस्ट इथं पहा, FY 2019-20 मध्ये जे काही तुम्ही हाउसिंग लोन घेतल्या सँक्शन झाले असेल त्याचा इथे इंटरेस्ट लिहिता येईल. पुढे आहे आणि एनपीएस जर तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करत असाल तर ती एनपीएसची रक्कम तुम्हाला द्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व रक्कम टाकून पुढे जायचं आहे. ही रक्कम भरल्यानंतर कॅल्क्युलेट टॅक्स या बटणावर क्लिक करायचं आहे. आता बघा पुढे इथं जेव्हा आपण समरीमध्ये आलो तेव्हा बघा क्लिअर टॅक्स सजेशन काय म्हणतात, यू शुड ऑप्ट फॉर ओल्ड स्कीम, म्हणजे तुम्हाला कोणती स्कीम निवडायची आहे हे सुद्धा इथे सांगितलं जात आहे. जुनी स्कीम निवडायची की नवीन स्कीम निवडायची, कशामध्ये तुम्हाला बेनिफिट होत आहे हे तुम्हाला दाखवलं जात आहे. आता मला माझ्या टॅक्स कॅल्क्युलेशन नुसार मला जुनी स्कीम फायदेशीर आहे म्हणून मी आता जुनी स्कीम निवडणार आहे. ती कशी बघा, इथं तुम्हाला सजेशन दिलं आहे ओल्ड स्कीम एज इट विल प्रोव्हाइड यू बेनिफिट ऑफ RS 18,283 ओव्हर न्यू स्कीम. नवीन स्कीम पेक्षा 18,283 फायदा मला ओल्ड स्कीम मध्ये भेटतो म्हणून मी याच्यामधून जुनी स्कीम निवडणार आहे. आता इथं पहा ग्रॉस टोटल इन्कम जे आहे ते इथं माझं 6,97,000 आहे. डिडक्शन शून्य केलं तर मला टॅक्स लागणार आहे 33,488 आणि पोस्ट बजेट जर मी विचार केला म्हणजेच ओल्ड स्कीमनुसारच तर 6,17,000 त्यातून 1,06,400 वजा झाले तर मला जो टॅक्स ड्यू लागणार आहे तो 15,205 म्हणजेच हा मला फायद्याचा ठरतोय. तर अशा पद्धतीनं आता पाहिजे एक मी टॅक्स तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवलाय. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे अतिशय सोपं कॅल्क्युलेटर मी तुम्हाला उपलब्ध करून देतोय. या कॅल्क्युलेटरची लिंक मी माझ्या ब्लॉगवर टाकलेली आहे, या ब्लॉगला तुम्ही भेट द्या. इजटेक मराठीला इथं मी लिंक टाकलेली आहे, ती लिंक तुम्हाला